बर्डी परिसर के पल पल की जानकारी दे रहे हमारे संवाददाता अभिषेक पानसी की देखते ही ये रिपोर्ट। कोरोना वायरस ऐसी बचावासाठी राज्य सरकार कडून कलम 144 लागू करण्यात आली आहे। मध्ये शटडाऊन करण्यात आलेला आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू आवाहन केलं होतं, त्याला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता। पण आज सोमवारी असं काही दिसत नाही, लोक रस्त्यावर उतरलेले आहे। आता आपण बर्डीच्या गांधी पुतळ्या चौकात आहोत। समोर जे पाहता तिथून शहर नाकाबंदी करण्यात आली आहे। तिथून शहरात येणाऱ्या सगळ्या गाड्यांना थांबवण्यात येत आहे, त्यांना तिथे डायव्हर्ट करण्यात येत आहे। या चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आले आहे। NMCची टीम हो, राखीव पोलीस दलाची टीम हो, पोलीस प्रशासन, ट्रॅफिक या तिन्ही चारही तुकड्या इथे तैनात आहे। लोकांकडनं विचारपूस करण्यात येत आहे, गाड्या थांबवून विचारपूस करण्यात येत आहेत की तुम्ही कशाला बाहेर पडतात आहे, काय कारण आहे। मेडिकलचं कारण असेल तरच समोर जायला सांगत आहे, नाही तर सरळ घरी पाठवत आहे। आता आता इथे शाहू मॅडम म्हणून आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्या की सध्या नागपूरची परिस्थिती काय आहे, काय व्यवस्था करण्यात आली आहे। देखिए, हम अभी वैरायटी स्क्वायर पर खड़े हुए हैं। यहाँ पर अमरावती से आने वाला रास्ता है, यहाँ पर वर्धा से आने वाला रास्ता है और मेन सिटी की तरफ जाने वाले रास्ते हैं। सो ये अगर आप देखेंगे तो कल का जो दिन था जब जनता कर्फ्यू लगाया गया था और जनता ने उसमें बहुत उत्साह से पार्टिसिपेट किया, सारे लोग घर पर थे और पूरी सड़कें आपने खाली देखी होंगी। सिर्फ जो एसेंशियल वस्तुएं थी या जो जीवन आवश्यक वस्तुएं थी, सिर्फ उसकी खरीदे के लिए ही लोग बाहर आ रहे थे। तो ऐसी परिस्थिति में आज का जो सिचुएशन है, शायद लोगों को लग रहा है कि आज वो कर्फ्यू उठ गया है और वो लोग फ्रीली घूम सकते हैं। तो मैं यहाँ पर आपके द्वारा मैं दर्शकों को बोलना चाहूँगी, जो भी हमको देख रहे हैं, कि अगर आप यहाँ की परिस्थिति देखें तो पुलिस पूरा तरीके से ये ट्राई कर रही है कि लोगों को ये समझाए कि उनको घर पर रहना ज़रूरी है। उनको आज भी धारा 144 या 144 धारा जिसको बोला जाता है वो लागू है, जिसमें चार या चार से ज़्यादा लोग बाहर नहीं निकल सकते, एक जगह जमा नहीं हो सकते, और वो भी तब जब कोई बहुत बड़ी मेडिकल इमरजेंसी हो या फिर कोई ऐसी बहुत ज़्यादा कोई और इमरजेंसी आई हुई हो, तभी आप बाहर निकल सकते हैं। और कोई जीवन आवश्यक वस्तु की आपको खरीदी करनी है, मेडिसिन की खरीदी करनी है जो कि बहुत ही अर्जेंट है, ऐसी परिस्थिति में आप बाहर निकल सकते हैं। आज स्थिति लोगों को लग रहा है कि आज से नॉर्मल परिस्थिति है क्योंकि कल कर्फ्यू ख़त्म हो गया है। तो मैं आप लोगों को बोलना चाहूँगी कि आप ही आपको जो भी भ्रम है उसको ख़त्म करें और ये समझें कि आज भी धारा 144 लागू है, जिसमें अगर आप अनावश्यक रूप से बाहर आएंगे सड़कों पर तो पुलिस आपके ऊपर डिटेंशन की कार्रवाई कर सकती है, पुलिस आपके ऊपर गुनाह दाखिल कर सकती है। आप अगर देखेंगे तो हमने ऑलरेडी डिटेंशन शुरू कर दिए हैं। ऑलरेडी जो ऑटो टैक्सीज अननेसेसरीली घूम रही हैं, क्योंकि वो भी आज बंद है, पब्लिक ट्रांसपोर्ट बंद है, मेट्रोज, ट्रेन्स, बसेस, ये सारा आज बंद है। तो अगर आप बाहर घर के निकलते हैं, आपकी गाड़ी भी ख़राब हो जाएगी, तो आपको कोई मदद नहीं मिलेगी, आपको कोई पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं है, तो आप खुद ही अपने आप को परेशानी में लेके आएंगे। तो ऐसी परिस्थिति को अवॉइड करें, घर से बाहर ना निकलें, खुद के और दूसरों के स्वास्थ्य को धोखे में ना डालें, उनको इसके लिए खतरा पैदा ना करें। ये एक संकट की घड़ी है, एक चैलेंज की घड़ी है, पुलिस का साथ निभाएं और अपनी भी जिम्मेदारी समझें। थैंक यू। तर आपण ऐकलं की शाहू मॅडमने कळकळीची विनंती नागपूरकरांना केली आहे की ही खरंच संकटाची वेळ आहे, पोलिसांना साथ द्या। यांना काही हौस नाही आहे की तुमच्यावर कारवाई करणं किंवा तुम्हाला बांधून ठेवणं, हे तुमच्या आरोग्यासाठी राज्य सरकारकडनं करण्यात आलं आहे। तुम्ही पण एक सामाजिक बांधिलकी किंवा देशासाठी काही करत असाल तर आज घरी थांबा। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड सर, अभिषेक पानसी, इनबीसीएन। हम लोग अपील कर रहे हैं कि प्लीज़ आप घरों में रहिए, घर से बाहर मत निकलिए, संक्रमण इसको रोकना है। धारा 144 लगाया गया है, वो लोगों के लिए ही लगाया गया, लोगों के हित में लगाया गया है, क्योंकि वो घरों से बाहर ना निकले। दुकान आपण सध्या आता वेराटी चौकात आहे। वेराटी चौकामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे, शिखरबंदी करण्यात आली आहे। प्रत्येक
प्रत्येक माणसाची ओळखपत्र पाहण्यात येत आहे, चौकशी करण्यात येत आहे, पूर्ण प्रक्रिया चौकशी करूनच सोडण्यात आलं आहे. पण लोकांकडनं पाहिजे तसा सहयोग मिळत नाही. आपल्यासोबत आता पोलीस आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय समस्या, काय प्रॉब्लेम येत आहेत त्यांना. समस्या तर खूपच आहेत की 144 कलम लागू आहे, लोकांना माहिती आहे, मीडियाद्वारे प्रसारित झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसारित केलेलं आहे, तुम्हा लोकांना माहिती आहे, तुम्ही प्रसारित करताय 3-4 दिवसापासून. त्यानंतर प्रिंट मीडियामध्ये आहे, पेपरमध्ये आलं आहे 144 काय आहे आणि कशाकरता लागू आहे. हे जे 144 जे लागू आहे ते लोकांसाठी लागू केलेलं आहे. आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे किंवा हे आहे म्हणून नाही, तर लोकांच्यासाठी ती 144 लागू केलेलं आहे, जेणेकरून लोकांनी रस्त्यावर उतरू नये. शॉप्स उघडे राहिले तर त्या ठिकाणी जाणार, इतर गोष्टी उघड्या राहिल्या, प्रवास केला तर संक्रमण वाढणार, एकमेकाच्या संपर्कात आले तरी संक्रमण वाढणार. आणि हे संक्रमण इतकं भयंकर आहे की जर हे वाढलं तर याला रोखणं मुश्किल होईल. म्हणून आमचा एक स्तुत्य सर्वांमिळून आपण एक लोकांसाठी एक अपील करूया की कृपया घराच्या बाहेर निघू नका, अत्यावश्यक असेल तरच बाहेर निघा. जर घरात बसून आपल्याला काही अडचण असेल तर आपण आम्हाला कॉल करू शकता, त्या ठिकाणी आमचे पोलीस डिपार्टमेंट, मेडिकल, हेल्थ डिपार्टमेंट सगळे वेळेवर पोहोचतील. तरी कृपया सर्वांना विनंती आहे की हे संक्रमण कृपया पसरवू नका, घराच्या बाहेर निघू नका, घरामध्ये थांबा. आपल्याला माहीतच आहे जर आपण ह्या कायद्याचा भंग केला तर आपल्या विरुद्ध कायदेशीर सक्त कारवाई होऊ शकते. आपल्याला तर राजपूत सरांनी पण मगाशी शाहू मॅडमनी पण म्हटलं की घरी थांबा, सहकार्य करा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण काही करू शकू तर फक्त घरी थांबा. संसर्ग जो आपण कोरोनासाठी जी लढाई आहे त्या लढाईमध्ये सहभाग व्हा, सगळं व्यवस्थित होईल. घरी राहा,